मेट्रो न्यूज ताज्या ताजा अपडेट साब चैनल सब्सक्राइब करा कोपरगाव तालुक्यातील तीनशे तेवीस कुक्कुट पालकांकडे चौदा लाख चव्वेचाळीस हजार कोंबड्या आहेत मात्र बर्ड फ्लूच्या भीतीनं अंडी चिकनच्या मागणीमध्ये कमालीची घट झालीये दुसरीकडे पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी घेतलेलं कर्ज रोजच्या खर्चाचा मेळ कसा घालायचा या विमंचनेतून कुक्कुट पालक आर्थिक संकटात सापडले तालुक्यातील सर्वाधिक पोल्ट्री फार्म रांजणगाव परिसरात आहेत पाथर्डीतील कोंबड्यांच्या संशयास्पद मृत्यूनं कुक्कुट पालक धास्तावले आहेत आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या विष्ठेतून बर्ड फ्लूचा संसर्ग होत असल्यानं त्यांच्यापासून पोल्ट्री फार्ममधील मधील पक्ष्यांना संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना पशुसंवर्धन विभागानं केली तालुका लघु पशु सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बर्ड फ्लू रोखण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे त्याचबरोबर सुरक्षेचा उपाय म्हणून पोल्ट्री फार्म मोठ्या वृक्षांच्या फांद्या काढाव्या बाहेर उडणारे फिरणारे पक्षी पोल्ट्रीजवळ येऊ देऊ नयेत अशा सूचना पशुसंवर्धन विभागानं दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट अहमदनगर